बॉक्समध्ये आमचे पनवेल समालोचन असोसिएशन समितीचे उपाध्यक्ष योगेश दादा बडवे सर, मी स्वतः साईनाथराजे आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आहे. डीजे माश्रमचे डीजे बाळा आणि स्पर्धा साता समुद्र पार कव्हर केली जाते आई एकवीरा इव्हेंट्स ही लाईव्ह थेट प्रक्षेपण 198 देशामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घरबसल्या देखील आपण मॅचचा आनंद जरूर घेणार आहोत. मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आमच्या सचिन शेट भाया यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आणि संग्राम 11 टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्या माध्यमातून आल्या. तर भाया शेट आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज असतील. तर या विनोद पाटील देखील आले, स्वागत आहे आपला विनोद. तर आज आयोजकाच्या भूमिकेत आपण प्रमुख भूमिका आपण पाहिली. खऱ्या अर्थानं अनुज पाटील असतील, सतीश देखील असतील, आमचे विश्वासदादा पाटील, प्रमोददादा पाटील या सर्वांची अविश्रांत मेहनत आणि सलामीचा मॅन्डेटरी पावरप्लेमध्ये पहिली गोलंदाजी करण्यासाठी प्रमोद पावशे. या ठिकाणी पंचांचा ग्रीन सिग्नल, यस मॅच आरंभ होते. या ठिकाणी नितेश लहाने स्ट्राइक एंड वरती मॅन्डेटरी पावरप्लेचे दोन षटक असतील आणि पंचांचा या ठिकाणी तो ग्रीन सिग्नल. 3 2 1 आरंभ, प्रारंभ करूया शुभारंभ. बोला गणपती बाप्पा मोर. यावेळी सहा चेंडू पडल्यानंतर थोडा डीप राहतोय आणि चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विचारतो. पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव, चांगली सुरुवात या ठिकाणी केली आहे संग्राम इलेव्हन इथलं टीम. प्रमोद पावशे मॅन्डेटरी पावरप्लेमध्ये सातत्याने चांगली गोलंदाजी करणं हे त्याचं वैशिष्ट्य. क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख सुबक आकृतीमध्ये त्यांनी बांधलं गेलं आहे. शॉर्ट टर्नमॅन, शॉर्ट स्क्वेअर लेग, त्यानंतर दोन क्षेत्ररक्षक ऑन साईड टिस्केत केऱ्याच्या बाहेर. ओमकारला आपण पाहू शकत वायडिश लॉंग ऑनमध्ये आणि लॉंग ऑनमधून आपण पाहिलं तर राहुलला आपण पाहू शकाल कॅप्टन ऑफ द टीम. दुसरा बॉल ओहो यावेळी सा देखील चेंडू अशा भूत अशा नजरेनं पाहत बसला. बाकीचं काम एसटी रक्षक चोखरित्या पूर्ण करतोय. दोन चेंडू इथे सातत्याने निगेटिव्ह आपण पाहिलं. डॉट चेंडू जी सांगता इथे पाहिले डॉट चेंडू मॅडेटरी पावरप्लेमध्ये सकाळचा 17 आणि या सकाळच्या 17 दमदार गोलंदाजी करण्याचा या ठिकाणी आपण स्वतःच्या खांद्यावरती भार उचलला मी म्हणेन गोलंदाज प्रमोद पावशे. समोरच्या दिशेने केल्याचा बॅटच्या रडारमध्ये येत नाही. पुन्हा तिसरा चेंडू या ठिकाणी निश्चितच निर्धाव. या दुनियेमध्ये थांबायला आता वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला, ठोकला तो जिंकला, हुकला तो संपला. परंतु पाहूया क्रिकेटचा हा अथांग महासागर आणि अथांग महासागरात अवतरले क्रिकेटचे भव्य दिव्य देदीत तारांगण. गजल क्रिकेटचा सोला आनंदाचा श्री विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ टोंडरे यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा रणसंग्राम. समोरच्या दिशेने LBWची मांग केली जाते. यावेळी पंथ तटस्थ आणि लेग बायचा इशारा येतो आणि एक धावीनं मात्र संघाचं टीमचं खातं खोललं गेलं. ते मात्र या लेग बाईच्या माध्यमातून सातत्याने चांगली गोलंदाजी मॅन्डेटरी पावरप्लेमध्ये. प्रमोद पावशे स्लोवर आणि यॉर्कर चेंडू आणि त्याचा शैली जर पाहिली तर मलिंगाच्या स्टाईलने त्याची गोलंदाजी आपण पाहतो सातत्याने. क्षेत्ररक्षणामध्ये इथे मात्र बदलाव आपण होत असताना एक क्षेत्ररक्षक आता 30 घेत केल्याच्या लॉंग ऑफमध्ये ओमकार पाटील आपण पाहू शकाल. समोरच्या दिशेने गेल त्यात राहुल आल्यात चेंडूवरती. एक धाव सहजरित्या पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, परंतु एका धावीवरती ते समाधान आणि एका धावच्या बरोबर टीमची एकूण धावसंख्या इथे पाहिली गेली तर दोन धावा षटक क्रमांक पाहिला. प्रगतीपथावर असताना एकूण चेंडू फेकून झाले षटकातील 5 आणि फक्त धावसंख्या पाहिली. संत आणि सावध, संत वाहते इंद्रायणी अशी धावसंख्या धावफलकावरती पाहिली. षटक क्रमांक पहिला अप्रतिम, लाजबाब, ट्रिमंडस, मॅग्निफिकेसन गोलंदाजी करण्यासाठी हा गोलंदाज सज्ज आपण पाहतोय.
शेवटचा चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्ले मधला, हा देखील चांगला चेंडू, लाउडली अपील, LBW डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथं लेग बायचा इशारा येतो आणि षटक समाप्तीचा देखील इशारा येतो. पहिल्या षटकाची चांगला षटक राहिला संग्राम इलेव्हन इथलाच टीमसाठी आणि षटकाची सांगता झाली. संघाची एकूण धावसंख्या धावपळ करते 0 गडी बाद 3 धावा. बहुत जणांशी अवधारू अखंड सिद्धीचा निर्धातू श्रीमंत योगी राजे छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. षटक क्रमांक दुसरा घेऊन येतील. MIDC एंड करून गोलंदाज सज्ज असेल अतुल पाटील, अतुल काठे असे गोलंदाजीसाठी षटक क्रमांक दुसरा मॅन्डेट सेकंड पॉवर प्ले. आज गुणलेखाच्या भूमिकेत आमचे जतीन गोंदले मॅम फ्रॉम उसाटणे, त्यांचं देखील अधिक अधिक स्वागत. पहिला षटक आपण पाहिलं, प्रमोद पावशेनं जबरदस्त षटक हाताळलं. गोलंदाज सग्यार्ड षटक क्रमांक दुसरा, पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू क्षेत्ररक्षक लॉंग ऑनमधून क्षेत्ररक्षक फार वेगानं आले. येथील वागतील उचलतील फेकतील थोडीशी गपलत क्षेत्ररक्षणामध्ये पाहिली. लगेच एका धावेचं रूपांतर दुसऱ्यामध्ये कन्वर्ट केलं आणि दोन धावच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या दोन्ही आघाडी गेली. एकूण धावसंख्या धावफल पाहिली तर 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सकाळचं सत्र आणि काय जबरदस्त गोलंदाजी इथे केली जाते. प्रत्येक गोलंदाज प्रमोद पावशेचा आपण पृथ्वीकरण पाहिला, जबरदस्त गोलंदाजी त्यांनी देखील आपल्या भात्यातून साकारली. अप्रतिम देदीप्यमान असं आयोजन या ठिकाणी बद्दल, तो पाटा खेळपट्टी आहे आणि या धावसंख्येला जर निश्चितच वणवा पेटायचा तुम्हाला धुवाधार फलंदाजी करावी लागेल. ब्लॉक हॉलमध्ये जसप्रीत बुमराची आठवण करून देणार हा चेंडू त्याने फेकला होता आणि इथे मात्र सिंगल आणि डबलवरती जास्तीत जास्त लक्ष या ठिकाणी या दोन्ही फलंदाजांनी केलं आहे. सलामीची ही दिग्गज जोडी आपण पाहतोय. क्षेत्रक्षणाचं आपण जर पृथ्वीकरण पाहिलं, डीप मिडविकेट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफमधून असे 3 क्षेत्ररक्षक 30 कैत खेळ्याच्या बाहेर आपण जरूर पाहू शकाल. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्पा, दिशा, वेग, नियंत्रण, चांगली गोलंदाजी. अप ट्रॅकरचा हा चेंडू होता ऑपस्टिकच्या बाहेर आणि पंचांनी या चेंडूला निश्चित दंडित घोषित केल्यात आणि अवांतर धावसंख्येमध्ये फरवत असताना एकूण धावसंख्या धावफलकावर पाहिली तर 7 धावा धावफलकावरती. मॅन्डेटरी पावरप्लेमध्ये सातत्याने तुम्हाला पावरप्लेचा सुयोग्य वापर करायला हवा, परंतु इथे गोलंदाजी किती तीक्ष्ण आणि जबरदस्त, जितकी गोलंदाजी तिकट आणि खऱ्या त्यानं सामन्यामध्ये एक चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांना करायला हवं, कारण तुमच्याकडे लाईफलाईन फार मोठी आहे. कासगाव टीममध्ये देखील मोठे मोठे फलंदाजाचा वर्णा असला दिग्गज टीम इथे आपण पाहिलं. दोन्ही टीम प्रभावशाली खेळ करण्याचा प्रयत्न जरूर करते. एका धावच्या बरोबरीने टीमची धावसंख्या 1 ने आघाडी गेली. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर तब्बल 8 धावा धावफलकावरती. सेकंड मॅच असेल वावनजी पक्ष गोरपे, या दोन्ही बालाढ्य संघाने लगेच रिपोर्टिंग करायचे. गोलंदाज सय्यार षटक क्रमांक दुसरा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र क्षेत्ररक्षण खूप चांगला आणि फलंदाज बाद, पहिला विकेट डाऊन होतोय. नितेश लाने बॅक टू द डगआउट. अर्थातच आमचे प्रशांत सातत्याने पंचांच्या भूमिकेत त्यांची देखील फार मोठी जबाबदारी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो. त्यांचं देखील हार्दिक अधिक स्वागत करूया. आणि पहिला विकेट डाऊन झाले तो मात्र मिताली इलेव्हन गणेश
इलेवन कासगाव टीमचा सुरुवात थोडीशी खराब झाली मी म्हणेन कासगाव टीमची. आता मात्र येणाऱ्या फलंदाजाला सैरावैरा होऊन धावसंख्येचा उशांक आणि धावसंख्येची धगफुटी करण्याचा प्रयत्न इथं करायला हवा. षटक क्रमांक दुसरा, गोलंदाज तयार अतुल स्विचित करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या राडारमध्ये गोलीच्या वेगानं वेगाची स्वारी अतुल काठेची गोलंदाजी लय भारी. अप्रतिम गोलंदाजी, मॅग्निफिकेशन गोलंदाजी, अचूक टप्पा दिशा आणि काय वेग या चेंडूवरती आपण पाहिला. फलंदाज करण लहाने हा मात्र फलंदाज आल्यात इन्या टीनवरती. इन्या टीनवरती येणारा फलंदाज अतिशय विस्फोटक खेळ करण्यामध्ये माहीर असतो आणि ते फलंदाजी करण्याची गरज आहे मी म्हणेन कासगाव टीमला. षटक क्रमांक दुसरा, सेकंड पावप्लेमध्ये एक चौकार आणि षटकाराची गरज आहे मी म्हणेन टीमसाठी. आणि समोरच्या दिशेनं गरंगलत जमिनीला चाटत चालणार हा चेंडू. थोडीशी गफल क्षेत्रक्षणामध्ये आणि इथे मात्र यस फलंदाज बाद गरज होती का मी म्हणेन. फलंदाज इथे बाद झाला तो निश्चितच करणला मात्र परतावं लागेल आल्या घरी माघारी. पाहिले तर नऊ धावा आता राज आल्यात इन्या चार वरती. राजला अधिराज्य गाजवा लागेल मैदानावरती. आपल्या नावाची छाप, आपल्या नावाचा ठसा इथे उमटवला लागेल. आता पुन्हा एकदा षटक क्रमांक तिसरा घेऊन येतील गोलंदाजी ट्रॅकवरती साहिल दरे. एक नामवंत गोलंदाज कमी वयामध्ये पदार्पण करणारा हा खेळाडू आपण पाहतोय. क्षेत्रक्षण विखुरलेलं ज्या पद्धतीनं मोत्यांची माल तुटल्यानंतर मोती कशा पद्धतीने विखुरले जातात त्या पद्धतीनं क्षेत्रक्षण पूर्णपणे विखुरलेलं. डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफमधून शॉर्ट टर्मॅन शॉर्ट स्क्वेअर लेग असं क्षेत्रक्षण सजवलंय. साहिल दरे पहिला चेंडू ऑन साईडला गेलण्याचा प्रयत्न होता. क्षेत्रक्षक आल्या तो ओंकार आणि त्याला मात्र हुलकावणी देत चेंडू आउट ऑफ द पार. सकाळच्या दौबिंदूनं आग पेटो चेंडू सीमारेषेला मानवंदना देतोय. ऊर्ध्वरूप चरण तुराई इथे दाखवली त्यांनी चौकार घ्यायचं. संघाला गरज होती अशी चौकाराची आणि ते चौकार आल्या. संघाची एकूण धावसंख्या 10 बळकावती 13. षटक क्रमांक तिसरा, गोलंदाज साहिल दरे. या वेळेस ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडारमध्ये येत नाही. गोलीच्या वेगानं चेंडू एस टी रक्षकाच्या हातामध्ये विसरतो. षटक क्रमांक तिसरा, चेंडू फेकून झाल्यात दोन. एकूण धावसंख्या 10 बळकावती कासगाव टीमच्या. इथे पाहिल्या तर 13 दोन गडी गारत. चला वाऊंजे टीम आणि गोरपी टीम आपण आले असाल तर रिपोर्ट करा. साहिल दरे षटक क्रमांक तिसरे तर मानकरी ठरलाय. पहिला चेंडू होती याला चौकार. दुसरा चेंडू आलाय ते डॉट. तिसरा चेंडू ऑन साईडला गेलण्याचा प्रयत्न आणि येथे LBW आणि फलंदाज इथे बाद झालाय. तो मात्र वैभवला मात्र परतावं लागेल. विकेट क्रमांक 3 मैदानातून बाहेर. साहिलला इथे मिळेल सफलता आणि काय गोलंदाजी. चौकार आल्यानंतर कमबॅक देण्याचा प्रयत्न साहिल दरे. आता नवीन येणारा फलंदाज संदीप भोईर सँडी या नावानं त्याला मात्र ओळखला जातो. संदीप इथे मात्र धावसंख्येत वर्षाव करणार का. साहिल दरे तेज थरार गोलंदाज ऑन साईडला ब्लाइंड स्ट्रोक या चेंडूवरती. निश्चितच कोणत्याही धावसंख्येची मोहोर लागत नाही चेंडू. तर पहा विकेटच्या पाठी ती डस्टर गाडी आहे बघा रुपेश दादा. आपण जरा गाडी साईडला पार्क करा कारण फिल्डिंग करणाऱ्याला थोडंसं मात्र निश्चितच ताण जाणवतं. आपण जरा गाडी बाजूला पार्क करा. थँक्यू.
साहिल दरे संदीप साठी चेंडू काय गोलंदाजी तीक्ष्ण तिकट गोलंदाजी अप्रतिम ट्रैकर हा चेंडू क्षेत्ररक्षक तैनात फलंदाज बाद आल्या घरी माघारी संदीपला देखील परतावा लागेल आता मात्र एक चांगल्या भागीदारीची गरज आहे टीम कासगाव टीम साठी संघाची धावसंख्या पाहिली तर 13 वरती स्थगिती आणि काय दर्जेदार गोलंदाजी संग्राम इलेवन नितलस टीम इथे आपल्या नावाचा डंका वाजवत असताना गोलंदाज तयार ऑन साइडला बॅटच्या रडार मध्ये फेकून दिला लॉन्ग ऑन बाउंड्री रेषेच्या बाहेर दमदार शानदार रुबाबदार षटकार विथ क्रिकेट डीजे बाला आपलं देखील हार्दिक स्वागत जबरदस्त सकाळच्या सत्रामध्ये आपण निश्चितच आई एकविरा आईचे संगीत लावून इथं मंत्रमुग्ध करून ना संगीतमय वातावरण करून सोडणारा आमचा डीजे बाला त्याचं कौतुक जरूर करेन षटक क्रमांक 14 गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आलाय तो मात्र अतुल काटे प्रमोदने देखील पहिला षटक खूप जबरदस्त हात आला होता परंतु इथे वेगळी स्ट्रॅटर्जी अतुलवरती इथे भरोसा दाखल केलाय एकूण धावसंख्या 10 फलकावरती 3 षटकांचा खेळ संपला 19 धावा 10 फलकावरती गोलंदाज तयार पुन्हा एकदा अतुल ट्रॅकर व्हेरी गुड डिलिव्हरी परफेक्ट डिलिव्हरी होती या चेंडूवरती उत्तर नव्हता या फलंदाजाजवळ राज अधिराज्य गाजवण्याची गरज आहे आता उर्वरित समीकरण आपल्या हातामध्ये चेंडू फक्त 11 आहेत संघाला धोका आणि मग बिंदास ठोका ठोकम ठोक फलंदाजी इथे करायला हवी कारण संग्राम इलेव्हन टीममध्ये देखील ओमकार आणि राहुल काटे सारखे दिग्गज फलंदाज म्हणजे 5 षटकामध्ये तुम्ही 50 प्लस धावा करण्याचा प्रयत्न जरूर करा इतनं मात्र चांगले फटक्यांची गरज आहे टीमसाठी राजला राज करावं लागेल चेंडू हव्याच्या लाटांवरती तरंगत असताना चेंडू स्क्वेअर लेग फाईन लेगमध्ये ट्रॅव्हल होत असताना 2 धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावच्या बरोबरीने टीमची 19 धावसंख्या गणरायचा शुभांक 21 धावा आहे 10 फलकावरती अतुलचे मे कौतुक करेन अतुलचं मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवताना आपण पाहू शकाल कासगाव टीम खऱ्यातनं मी त्यांचं आभार मानीन कारण त्यांना जो वेल दिला होता आणि त्या वेळेत इथे उपस्थित राहिल्यात तुमचा मनापासून आम्ही आभार जरूर व्यक्त करत आज 12th मॅनमध्ये आमचे आदित्य देखील आहेत त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करू आज 12th मॅनची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो आहे गोलंदाज तयार अतुलनीय कामगिरी करण्याची गरज होती इथे मात्र आपण खेळण्याचा प्रयत्न विश्वनाथ गुंडप्पाची आठवण करून देणारा फटका चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार रिपोर्टिंग करा त्वरित कारण कासगाव बनाम चालू असणारी लढ्यात नितलस टीम त्यांना फाईट करत असताना संघाची धावसंख्या 25 धावा आहे 10 फलकावरती फटका सजवलाय लॉन्ग ऑन मधून क्षेत्ररक्षक इथे 1 बाउन्स फील करतील एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धाव देखील पूर्ण होतात संघाची धावसंख्या आपण या ठिकाणी पाहिली तर 27
27 धावा षटक क्रमांक चौथा अतुल वरती इथे आक्रमणाला सुरुवात केली फलंदाज राजन आणि भावेश जरे षटकार आल्या षटकारानं खाता खोलवा केला। आता भावेश लहानेवरती फार मोठी जबाबदारी आणि त्याचा आदर्श खेळ इथे मात्र त्याला दाखवावा लागेल, कारण संघ थोडा अडचणीमध्ये आहे, कारण संग्राम इलेव्हन नीटलस टीम सातत्याने या हा मैदान त्यांना खूप लकी ठरलाय। ओव्हरफुल टॉस इथे मात्र एसटी रक्षक बीट होत असताना मात्र बॅकअपमध्ये क्षेत्ररक्षक खूप चांगलं देत असताना विकेटच्या पाठी ते निश्चितच क्षेत्ररक्षकाचा त्यांना दिवसा जागता पहारा देणं गरजेचं असतं आणि ते पहारा देतात। पाच चेंडू संपल्यात कदाचित या षटकातील, एकूण धावसंख्या 25 वरती आपण पाहिली धावसंख्या, आता शेवटचे 7 चेंडू बाकी असतील, 28 झालेत माफ करा 28 धावा आहेत। क्षेत्ररक्षणामध्ये पूर्ण एकदा आता मात्र भावेश षटकारानं खाता खोलला होता, आता मात्र भावेशवरती फार मोठी जबाबदारी आहे आणि भावेशमध्ये क्षमता आहे, ताकद आहे आणि ती ताकद इथे प्रस्थापित करावी लागेल। ह्यावेळेस मात्र बॅटला स्पर्श जरूर झाला होता डायरेक्ट हिट दिनेशी, परंतु इथे पुन्हा एकदा ओवर थ्रो, नेमकी चालले काय मैदानावरती, इथे मात्र धावसंख्या बहाल केल्या जातात कासगाव टीमसाठी। या चेंडूवरती पंच धावसंख्या आल्यात की बॅटकट जरूर होती, एकूण धावसंख्या धावफलकावरती 30, चला पाण्याची मांग होते, एकूण धावसंख्या धावफलकावरती 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय। मिताली 11 गणेश क्रिकेट संघ कासगाव टीमचे एकूण धावसंख्या 30। यस डीजे वाऊंजे टीम आणि गोरपी टीम संघाला विनंती करेन, जर आपण आले असाल तर रिपोर्टिंग करा, कारण शेवटचा षटक आणि हे षटक संपल्या अगोदर सलाम लगेच आपण हा षटक समाप्त झाल्यानंतर लगेच टॉस बॉक्स मध्ये आपण यायचंय। चला वाऊंजे टीम आणि गोरपी टीम स्वागत आहे आपलं देखील, आपण वेळेत उपस्थित राहिल्याबद्दल आपलं मनापासून हार्दिक स्वागत आणि आभार देखील। गोलंदाज आता मात्र स्वप्नील गायकवाड, हा गोलंदाज एक फिरकी पट्टू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटचा फ्लो किती जोराचा होता, बॅटच्या रडारमध्ये व्यवस्थितरित्या आला नाही, ओंकार अगदी खूप वेगानं आले त्या चेंडूवरती। इथे एकच धाव मिळेल, संघाची धावसंख्या एकने आघाडे गेली, एकूण धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आखली गेली, तब्बल 31 धाव आहे धावफलकावरती। जबरदस्त अप्रतिम मॅग्निफिकेशन आयोजन श्री विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ तोंडरे VRCG चषक 2023 चा हा लाजवाब पर्व। ब्लाइंड स्ट्रोक, ब्लाइंड स्ट्रोक गरज नाही या फटक्यांची, मात्र आता मात्र उर्वरित 4 चेंडू तुमच्या हातामध्ये आहे। कासगाव टीम मोठी फलंदाजी म्हणून त्यांच्याकडे आणि फलंदाजीचा तोफखाना म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु इथे गोलंदाजी अतिशय भारदस्त तिखट आणि तीव्र मारा करण्यासाठी स्वप्नील काय गोलंदाजी, 2 चेंडू फेकल्या स्वप्नीलला ऑन साईडला ऑफस्टिकच्या बाहेर, पंचदंडित घोषित करतात, दोन्ही हात जमिनीला समांतर। यस पंचांचा निर्णय अंतिम असेल, प्रोफेशनल पंच आहेत, बरेचसे उन्हाळे पावसाळे या आमच्या दोन्ही पंचांनी जरूर पाहिलेत, जवळपास 15 ते 16 वर्षाचा एक दाडका अनुभव आणि पंच आमचे सुनील तांडे सर मॅन फ्रॉम बेलवली आणि त्यानंतर सचिनजी कडू मॅन फ्रॉम रोहिंजन, खूप मोठा अनुभव आहे आणि एक धाव जरूर मिळेल टीमला, 32 धाव आहे धावफलकावरती शेवटचे 4 चेंडू। स्विच इट आणि त्यामध्ये
यशस्वी होता आलं नाही. एकच धाव मिळेल एका धावच्या बरोबरीनं. एक षटकार बावेचा अपवाद वगळता षटकारांची बहुचार इथे मात्र झाली नाहीये. तीन चेंडू फेकल्यात स्वप्नीलनं, तीन चेंडूवरती फक्त तीन धावा खर्च केल्यात. अप्रतिम जबरदस्त मारा. स्वप्नील तयार होतील पुन्हा एकदा षटक क्रमांक अंतिम स्लोगवरचा हा षटक. ओ यावेळेस बॅटचा फ्लो खूप जोराचा होता, रडारमध्ये येत नाही या चेंडू, कारण चेंडू पाडल्यानंतर काटा बदलतोय. जबरदस्त लेग ब्रेकर म्हणून याला ओळखलं तर स्वप्नील. सातत्याने चांगली गोलंदाजी प्रत्येक मैदानावरती करणे त्याचं वैशिष्ट्य राहिलंय. स्वप्नील चांगली गोलंदाजी. शेवटचा षटक आहे. समोरच्या दिशेनं चेंडू गती क्षेत्ररक्षक ओमकार पोहोचतील, कुठली चुकी होणार नाही. फलंदाज बाद. जयेश टिंबे येतात स्लोगवरचा हा षटक आणि चांगली गोलंदाजी. एकच षटकार आणि एक चौकार जरूर लागला होता, दोन चौकार आले होते या मॅचमध्ये. एक नशिबाचा चौकार देखील आपण म्हणू शकाल, कारण थोडंसा लेझी क्रिकेट इथे आपण पाहिला. संघाची धावसंख्या पाहिली यास जतीन, 33 धावा आहेत, 33 एकूण विकेट गाडत झालेत ते मात्र 5. शेवटचा चेंडू आहे चांगला, शेवट गोड करणार का फलंदाज. षटकार आला तर धावसंख्या चांगली. समोरच्या दिशेनं विशेपमध्ये खेळतात आणि वे गोलीच्या वेगानं चेंडू अगदी स्क्रीन समोर जातोय. खणखणीत सणसणीत चौकार. तर 5 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. पहिला सत्र इथे कंप्लीट. संग्राम इलेव्हन टीम नितल संघाला जिंकण्यासाठी 38 धाव्यांची गरज, चेसिंग कंपल्सरी आहे. चांगली गोलंदाजी संग्राम इलेव्हन नितल टीमची राहिली. एक मापक असं आव्हान इथे मात्र पार पाडायचं आहे. येस सामना कशा पद्धतीने असेल, कोण करणार वार, कोण करणार पलटवार. पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आपण आमंत्रित करूया आमचे बंधुतुल्य मित्र योगेश मडवी सर. चला गोरपी टीम आपला हार्दिक हार्दिक स्वागत. वाहुंजे टीम आपण देखील या. देवा आल्या देवाबाई आपलं देखील स्वागत आहे. संघनायक गोरपी टीमचे एक यशस्वी कर्णधार. चला मॅच तशी स्टार्ट होईल. पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूया आमचे बंधुतुल्य मित्र आणि व्हॉइस ऑफ रायगड, व्हॉइस ऑफ ठाणा, एक बुलंद आवाज योगेश मडवी सर. थँक्यू. थँक्यू सो मच साईराजे. सका हसरी असावी, शिवरायांची मूर्ती डोळ्यासमोर दिसावी, मुख्य असावे जगदंबेचे नाव, मग होईल तुमचे सर्व सोपे काम. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि यूट्यूबच्या माध्यमातून आई एकवीरा इव्हेंटच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक वर्ग आम्हाला जॉईन झालेत, त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहेत VRCC चषकाचं शानदार पर्व. विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ तोंडरे आयोजित VRCC चषक 2023 शानदार पर्व. आज एकूण डी गटातले 8 संघ खेळतील आणि ए गटातले 4 संघ खेळतील. एकूण आज 12 संघ या स्पर्धेमध्ये इन्व्हाइट आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया.
पहिल्याच लढतीमध्ये आपण पाहिले तर टीम जो आज बदलापूर विभागातनं बिलॉन्ग करतो आहे तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मिताली इलेव्हन श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव अशी ती लढत त्याला फाईट करतोय. संग्राम इलेव्हन नितळस हे दोन बलाढ्य टीम आहेत. दोन्ही संघाला शुभेच्छा, विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आज प्रेक्षकांना स्टँडर्ड लेवलचं आणि क्वालिटी लेवलचं क्रिकेट पाहायला मिळेल, कारण आज डी गट प्लस ए गट असे एकूण 12 संघ आपल्याला पाहायला मिळतील. यानंतरची लढाई होणार आहे ती गोरपे बनाम वाबंजे. गोरपे संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. मी वाबंजे टीमला विनंती करेल की आपण टॉससाठी लगेच या ठिकाणी संपर्क साधायचा. बघा शेवटचा पुकार असेल वाबंजे संघ, कारण प्रत्येक सामना हा वेळवती होणं गरजेचं आहे. आणि 5 षटक तुम्हाला 25 मिनिटांचा टायमिंग आहे, त्याच्यातनं 4 षटकांसाठी आम्ही तुम्हाला 20 मिनिटांचा टायमिंग देतोय. 4 षटक कशा प्रकारे 20 मिनिटं फेकायचे आहेत. सलामीर ओपनिंग बास्टर संग्राम इलेव्हन इथलं संघाचे. पहिला चेंडू अतिशय खराब फेकलाय सलामीवीर गोलंदाज. पहिलं षटक पेतो करण लहाने चा पहिला बॉल इथे वाईट सेशर आलाय. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी अकाउंटमध्ये येत आहेत संग्राम इलेव्हन इथल्या संघाच्या. 38 फक्त धाबा बनवायच्या आहेत मैदानावरती. 38 धाबेचं छोटस टार्गेट उभं केलंय. हा चेंडू अप्रतिम स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं गॅप शॉट सिलेक्शन आणि पहिला शानदार चौकार प्रतीक सांगडेच्या बॅटमधून. जो बॅटिंग लाईनअप होता तो थोडासा कमजोर पडला आणि फक्त 38 रन्सचं टार्गेट उभं केलं. पुन्हा एकदा समोर घेत शॉट एक्स्ट्रा कबरला. एक अगदी वेगानं सिंगल घेतली. सिंगल बरोबर टीमची टोटल 6 या धावसंख्येवरती. लक्ष 38 आहे, त्यामुळे आता मेहनतीची पराकाष्ठा कासगाव संघाला करावी लागेल. हाय स्टँडर्ड गोलंदाजी, हाय स्टँडर्ड फिल्डिंग, अतिरिक्त धाबेवरती अंकुश, विकेटचं सातत्य आणि दबाव मागे दबाव, ह्या 5 गोष्टी आहेत ज्या लो स्कोरमध्ये तुम्हाला जिंकून देऊ शकतात. चांगला बॉल, टॅपिंग क्रिकेट, पॉइंटला खेळाडू, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. आता रिक्स उठवावी लागेल, कारण या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर निश्चित तुम्हाला कमबॅकसाठी रिक्स उठवावी लागेल. हाय रिक्स इज अ हाय प्रॉफिट. आता या मॅचमध्ये तुम्हाला एक मजबूत स्थिती प्राप्त करायची असेल तर तुम्हाला प्रत्येक बॉलवरती आता निश्चित रिक्स उठवावी लागेल. धावसंख्या 1 ने जाईल पुढे. बॅक साईडला फटका चाललाय परंतु क्षेत्ररक्षकाने अप्रतिम जेल टिपलाय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये आणि धक्का क्रमांक 1. पहिला खेळाडू मैदानातून बाहेर होत आहे प्रतीक सांगडे. बॅक टू द डगआउट. छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं, आईच्या स्वप्नातनं स्वराज्य निर्माण करणारा जगातला महासम्राट राजा, ज्या राजाचा आदर्श संपूर्ण जगानं घेतलाय, त्यांचं संगीत सकाळच्या सत्रामध्ये डीजेच्या माध्यमातून येतंय. संग्राम इलेव्हन इथलंच त्या वाद्यानं देखील एक नाईटची भरपूर मोठी स्पर्धा येथे आपल्याला पाहायला मिळेल. 7 खेळलाय अप्रतिम स्ट्रोक कबर सीमारेखेच्या बाहेर येतो शानदार चौकार. तर येत्या 6 फेब्रुवारी ते खर तर 10 फेब्रुवारी दरम्यान निश्चित ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. एक षटक झाल्यानंतर आम्ही निश्चित तुम्ही त्याचा अनाउन्समेंट करू. चांगला बॉल फडल्यानंतर ते फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान ची स्पर्धा
माजी सरपंच चषक 2024 प्रकाश झोतातील फेब्रुवारीला सुरू होईल। पहिलं प्राइज 1 लाख, दुसरं प्राइज 50, तिसरं आणि चौथं प्राइज 25,000 रुपये। ज्या कोणाला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर तुम्ही राहुल काटे, स्वप्नील गायकवाड, दिनेश पावशे, त्यानंतर प्रमोद पावशे, ओमकार पाटील आणि मी स्वतः योगेश मडवी संपर्क तुम्ही साधू शकता या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी। दोन्ही कॅप्टन आलेत, आपण टॉस करूया। त्या ठिकाणी टॉस होईल, एक मॅच अजून सेकंड पाहायला मिळेल। दोन्ही संघ 5 षटक, 4 गोलंदाज, कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे। कॅप्टन कुल प्रमोद पाटीलच्या शुभासे टॉस अँड टॉस विन टीम वाबनजे सुभाष दादाचं आपण स्वागत करूया। एक संघ गोरपे संघ, देवा आणि आमच्या सागरचा संघ आहे, खरं तर त्यांचं देखील आपण स्वागत करूया। तर सामना कोणी जिंको लगेच मॅच होईल लक्षात असू द्या, लगातार मॅचेस खेळावे लागतील कारण मी पहिल्या दिवसापासून तोच अनाउन्समेंट केल्याने पहिल्या दिवसापासूनच मॅचेस होत आहेत। पहिला जिंकणारा संघ आणि दुसरा यांच्यामधील लगेच मॅच होणार आहे। यावेळीचा फटका छान आहे, चाललाय बॅक साईडला अप्रतिम स्ट्रोक आणि जातो सीमारेखा बाहेर। सौकार धावपळकापती धावा, एकूण स्कोर 16 रन्स, षटक क्रमांक 2 पॉवर प्ले। चांगला बॉल फडल्यानंतर फलंदा त्याला बीट करतोय, लक्ष चोट आहे परंतु संघर्ष वाढलाय कासगाव संघाच। तर एकूण धावसंख्या 16 वरती आपण पाहतोय पॉवर प्लेच सेकंड ओव्हर। यानंतरची जी मॅच आहे ती वाबनजे विरुद्ध गोरपेशी ती लढत पाहायला मिळेल। दोन्ही संघ ताकदवर येणाऱ्या मॅच मध्ये पाहायला मिळतील। चांगला बॉल समोर खेळतात त्यावेळीस मात्र एक सिंगल प्राप्त केली आणि सिंगल बरोबर टीम टोटल 17। दोन्ही खेळाडूंना माहिती की आता सिंगल डबलनं जरी आपण मॅच पुढे घेतली तरी हा विजय आपण सहज मिळवू शकतो। आणि एका बाजूला राहुल काटे जो नॉस्टॅक एंडवरती आहे ज्याच्या बॅटमधून अद्यापर्यंत सिंगल सिंगल असे एकूण 2 धावा आल्यात। स्कोरबोर्डवरती धावा लागल्यात त्या 17-1 गडी बाद सकाळच्या 17-तील पहिली लढत तुम्ही एन्जॉय करत आहेत। राहुल साठी कव्हरच्या दिशेनं अप्रतिम स्ट्रोक, 1 बाउन्स ओव्हर द लाईन आणि राहुलनं ठोकले चौकार। आता चौकार ठोकलाय, थोडा वेळ शांत होता। गेली आपण या ओव्हर मध्ये 4 बॉल पाहिले, एकूण जबरजबर 11 बॉल, तो 10 बॉल शांत होता आणि 11व्या बॉलवरती त्याने आक्रमण चढवलंय। यावेळीचा बॉल चांगला होता आणि ते षटक कम्प्लीट होत आहे, 2 पॉवर प्ले समाप्त झालं आणि स्कोरबोर्ड होती नित्य संघ 21। जिंकण्यासाठी आता आवश्यकता असेल ती फक्त 17 धावीची 18 बॉलमध्ये। आवश्यकता असेल मॅच आपण पाहिली तर 38 जे टार्गेट होतं सकाळच्या 17 मधली पहिलीच लढत संग्राम 11 नितस बनाम
मिताली इलेवन श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव कासगाव संघाकडून जी अपेक्षा होती सुरुवातीला, खरं तर नितेश लहाने, वैभव चतुरे, करण लहाने, राज लहाने, अपेक्षित खेळ त्यांच्याकडे झाला नाही आणि त्यामुळे संघ अडचणीत आला. आणि इथे पहिला फलंदाज ओव्हरमध्ये बाद होते, सेकंड विकेट डाऊन, साहिल दरे बॅक टू द डगआउट. सतरा बॉल आणि सतराची आवश्यकता, विकेट मिळाली पहिल्याच बॉलवरती करण लहानेला आणि त्याने क्लिंग बोल्ड केले साहिल दरेला मैदानावरती. सतरा बॉल सतराची आवश्यकता. एक सिंगल लेग बाय स्वरूपात आपण पाहतोय धावसंख्या इकडे जाईल पुढे 22 वरती. आता गरज आहे ती सुहा दाबीची. सुहा बॉल मध्ये संघर्ष वाढलाय कासगाव संघाचं. संग्राम इलेव्हन इथलं संघाचे पॅकर, खरे तर आपण पाहतोय सन्माननीय आमचे सचिन पाटील उर्फ बायासेट. आपण मॅचचा एन्जॉय करतात तर व्यासपीठावरती यावं आपलं स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. संग्राम इलेव्हन संघाचे खरे तर पॅकर सचिन बाया यांचे पिताश्री इथे सन्माननीय अनंत लक्ष्मण पाडी साहेब मॅचला एन्जॉय करत आहेत. साहेब आपण या व्यासपीठावरती आणि आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो आहे. मी विनंती करेल अनंत पाडी साहेबांना की आपण व्यासपीठावरती यावं, आपण आपलं स्वागत आहे. इथे महत्वाची विकेट टिपली आहे राहुल काटे, जो एक विस्फोटक खेळाडू होता तो मैदानातून बाहेर चाललाय. टीम टोटल 24, लॉस ऑफ 3 विकेट. लक्ष्मण पाडे साहेबांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं, खरं तर त्यांच्याच नावाचा संघ मैदानावरती उतरलाय. संग्राम इलेव्हन नितळ संघ आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी अनंत पाडी साहेब मॅचसाठी एन्जॉय करतात, त्यांचं देखील स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून दर्शन पाटील देखील ही मॅच एन्जॉय करतात, त्यांचं देखील स्वागत करूया. एकूण स्कोर जर पाहिला इथे 24 लॉस ऑफ 3 विकेट आणि मॅचमध्ये कमबॅक करत आता 14 बॉलमध्ये 14 ची आवश्यकता आहे. चांगला बॉल पॅडे स्वीप केला स्पेअरले क्रिजन मध्ये, एक सिंगल प्राप्त होईल. कमबॅकचा प्रयत्न चालू आहे संग्राम इलेव्हन नितलस विरुद्ध कासगाव. ही लढत आज मैदानावरती आहे परंतु जो अपेक्षित स्कोर होता तो कासगाव संघाला बनवता आला नाही. या मॅचमध्ये 45-50 टार्गेट जर सेट केलं असतं तर त्यांचा बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे, परंतु अद्याप वही गेली नाही आहे. 13 बॉल 13 ची आवश्यकता. राहत संघर्ष की जो चलता है, सूर्य बनकर वही आगे निकलता है. आज इथे स्वतःला सिद्ध करण्यासाठी हे दोन्ही संघ, परंतु इथे लेग बाय स्वरूपात एक रन प्राप्त झाली. येणारे समीकरण 12 बॉल 12 धावीची आवश्यकता. ओव्हर नंबर 3 पेकले ज्या प्रकारे करण लहाने अप्रतिम गोलंदाजी केली, आता 12 चेंडू फक्त 12 धावीची आवश्यकता.
लक्ष गाठायचं 38 12 चेंडू आणि 12 चं समीकरण आहे. येणाऱ्या षटक मॅचचं टर्निंग पॉइंट असेल. अगदी वेगवान होता पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर दिशेवरती नियंत्रित ठेवायला लागेल कासगाव संघकरांना. जर तुमची दिशा खराब झाली तर दशा व्हायला वेळ लागणार नाही, कारण येणारं समीकरण थोडंसं छोटं आहे. 12 बॉलमध्ये आता 11 आवश्यकता. धावसंख्या 27. अपील केलाय स्ट्रॉंग आणि महत्वाचं विकेट LBW स्वरूपात माघारी परतावं लागतंय. बॅट्समन संकेत पावशे बॅक टू द डगआउट. असलं तरी कासगाव संघाचा बॉलिंग अटॅक मी मगाशी सांगितलं की खूप स्ट्रॉंग आहे आणि आता 11 बॉलमध्ये 11 आवश्यकता आहे. स्वतःवरती विश्वास असला की अंधारात देखील वाटा सापडतात. आज कठीण परिस्थिती जरी असली तरी तिथनं संघर्ष करून आपल्या संघाला कसा विजयाच्या दिशेने घेता येईल हे प्रयत्न आता कासगाव संघाच्या गोलंदाजांचं मैदानावरती सुरू झालंय. वेल बॉलिंग, पहिला चेंडू वाईट राज भोईरचा आणि त्यानंतर त्यानं कमबॅक केलंय कुणाल भोईर. सेकंडवरती कट करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल आणि ते मॅचमध्ये आता कमबॅक होतं. एक एक डॉट बॉल कासगाव संघासाठी महत्वाचा असेल आणि मॅचमध्ये आता कमबॅक करण्यासाठी ते सज्ज झाले. 10 मध्ये 11 धावीची आवश्यकता आहे. न्यू बॅट्समन कुणाल भोईर अतिशय क्षमतावान खेळाडू आहे. 6व्या क्रमांकावरती नेहमीच चांगला खेळ त्याच्या माध्यमातून झालाय. तो कुणाल मात्र सेकंडवरती आहे. अजून एक चांगला बॉल, व्हेरी गुड डिलिव्हरी, मॅच मध्ये कमबॅक करत आहेत. लहरो से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. स्वतःवरती विश्वास पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे. हो मी करू शकतो, कारण आम्ही नेहमी सांगतोय दुनिया झुकती है जनाब, बस झुकाने वाला चाहिए. येणारे 9 चेंडू 11 आवश्यकता आहे. कुणालला इतने एक चांगला खेळ करावा लागेल. अजून एक चांगला बॉल, व्हेरी गुड डिलिव्हरी, गुड लेनचा वापर. कधी चेंडू पडल्यानंतर टॉस होतोय, कधी चेंडू डीप राहतोय आणि ते आता चेंडू पडला टॉस झाला. अजून एक डॉट चेंडू. अप्रतिम क्रिकेट, अप्रतिम क्रिकेट, अनबिलीव. मी आत्ताच सांगितलं की मॅच मध्ये शिरकाव करण्यासाठी तुम्हाला मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. जिंकण्याचा ध्यास, केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा. चांगला बॉल, एक रन त्या ठिकाणी कंप्लीट झाली आणि सिंगल बरोबर. आता टीमची टोटल पुढे चालली आहे. 7 बॉल 10 धावीची आवश्यकता. तो रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठ ये मंजिल के मुसाफिर. तुझे मंजिल भी मिलेगी और ये मुकाबला जीतने का मजा भी आएगा. एखादा मोठा फटका सामन्याचं चित्र बदलवू शकेल. स्ट्रायकरवरती आता खेळाडू दिनेश पावशे, मास्टर माइंड आहे आणि मॅचमध्ये शेवटचा अंतिम बॉल आहे. पॅडरशिप करायचं होतं, अगदी चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर आणि एक अतिरिक्त रन्स कुठेतरी जे कमबॅक झालं होतं ते महागात पडेल आता. आणि टीम टोटल स्कोरबोर्ड होती लागली आहे ती आता 29-7 मध्ये 9 आवश्यकता. दिनेश पावशे स्ट्रायकरवरती खेळाडू. एक सिंगल घेतली, डबलचा प्रयत्न नाहीये. शेवटचं अंतिम षटक आणि 8 धावीची आवश्यकता. कौतुक करेल षटक क्रमांक राज भोईचं होतं जे 14, ते कदाचित टर्न देणार होतं कारण अवघ्या 4 धावा त्यानं खर्च केल्या. त्याच्यामध्ये 2 वाईट होते, 1 लेग वाईज म्हणजे 3 अतिरिक्त धावा त्यानं खर्च केल्या या मॅचमध्ये. 4 अतिरिक्त रन्स, कारण 1-2 लेग बाईज सॉरी 3 लेग बाईज आणि 1 बॅटमधून आली. 4 धावा त्यानं खर्च केल्या. अंतिम षटक आणि 8 धावीची आवश्यकता.
एखादा मोठा फटका मॅच निकाल लावू शकतोय. दिनेश जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत आपण पाहणार लास्ट ओव्हर. गोलंदाज तयार होतोय बाबेश लहाने. अगदी या मॅच मध्ये आता कमबॅक करायचं होतं परंतु तो दुसरं षटक चौथं षटक राज भोईचं होतं त्या मॅच कमबॅक झालंय. यावेळीचा फटका छान आहे आणि पहिल्याच बॉल वरती उत्तर दिलंय. सीमारेषा बाहेर षटकार. आपण पाहिलं तर खरं तर जो निकाल होता मी आता सांगितलं की दिनेश पावसे एक विस्फोटक खेळाडू आहे आणि त्यानं षटकार ठोकूनच मॅचची जी हवा होती ती काढली आहे. दबाव होता तो काढलाय पूर्णपणे. चांगला बॉल पडल्यानंतर मात्र लेग स्टंपच्या बाहेर. आता मॅचमध्ये औपचारिक तर राहिली केवळ एक धावीची आवश्यकता असेल संग्राम इलेव्हन नित संघाला. यावेळीचा बॉल आणि सामना जिंकला. अभिनंदन करूया आपण संग्राम इलेव्हन इथलं संघाचं. हार्डलक टीम कासगाव करंड. मॅच मध्ये अपेक्षित 45-50 टार्गेट होता परंतु तो टार्गेट त्यांच्या फलंदाजांना दिला नाही परंतु गोलंदाजांचं कौतुक करेल ज्या प्रकारे त्यांची गोलंदाजी राहिली. सुंदर गोलंदाजी झाली आणि खरं तर